नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण काही मराठी पारिभाषिक शब्द बघत आहोत जे इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट केले गेले आहेत. चला बघूया कोणते कोणते शब्द इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला शब्द आहे ॲकॅडमिक्स. ॲकॅडमिक्स म्हणजे विद्या विषयक. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. त्याच्यानंतर आहे अजेंडा. अजेंडा म्हणजे विषयपत्रिका. त्याच्यानंतर आहे ऑडिटर. ऑडिटर म्हणजे लेखा परीक्षक. त्याच्यानंतर आहे बॅकलॉग. बॅकलॉग म्हणजे अनुशेष. त्याच्यानंतर आहे बॅरोमीटर. बॅरोमीटर म्हणजे वायू भार मापक. त्याच्यानंतर आहे बारकोड. बारकोड म्हणजे दंड संकेत. त्याच्यानंतर आहे ब्रॉडबँड. ब्रॉडबँड म्हणजे विस्तारित वहन. त्याच्यानंतर आहे सर्क्युलर. सर्क्युलर म्हणजे परिपत्रक. त्याच्यानंतर आहे कमिशनर. कमिशनर म्हणजे आयुक्त. त्याच्यानंतर आहे क्रिटिसिझम म्हणजे समीक्षा. त्याच्यानंतर डीन. डीन म्हणजे अधिष्ठाता. त्याच्यानंतर डायरेक्टर. डायरेक्टर म्हणजे संचालक. त्याच्यानंतर आहे डोमेन. डोमेन म्हणजे अधिक क्षेत्र. त्याच्यानंतर डोमेशाईल. डोमेशाईल म्हणजे अधिवास. त्याच्यानंतर आहे ड्राफ्ट. ड्राफ्ट म्हणजे मसुदा किंवा धनाकर्ष. त्याच्यानंतर आहे इलेक्टेड. इलेक्टेड म्हणजे निर्वाचित. त्याच्यानंतर आहे इन्सायक्लोपीडिया. इन्सायक्लोपीडिया म्हणजे विश्वकोश. त्याच्यानंतर आहे एनरोलमेंट. एनरोलमेंट म्हणजे नावनोंदणी. त्याच्यानंतर आहे फाईल. फाईल म्हणजे संचिका. त्याच्यानंतर आहे फेलिसिटेशन. फेलिसिटेशन म्हणजे गौरव. त्याच्यानंतर आहे फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे प्रतिष्ठान. त्याच्यानंतरचा शब्द आहे गॅझेट. गॅझेट म्हणजे राजपत्र. त्याच्यानंतर जिओलॉजी. जिओलॉजी म्हणजे भूशास्त्र. त्याच्यानंतर आहे गेस्ट हाऊस. गेस्ट हाऊस म्हणजे अतिथीगृह. त्याच्यानंतर आहे गॉड ऑफ ऑनर. गॉड ऑफ ऑनर म्हणजे मानवंदना. त्याच्यानंतर आहे हेराल्ड. हेराल्ड म्हणजे अग्रदूत. त्याच्यानंतर आहे हॅबिटेट. हॅबिटेट म्हणजे प्राकृतिक वस्तीस्थान. त्याच्यानंतर आहे ऑनररी. ऑनररी म्हणजे मानद किंवा मानसेवी. त्याच्यानंतर आहे हायजीन. हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र. त्याच्यानंतर आहे आईसबर्ग. आईसबर्ग म्हणजे हिमनग. त्याच्यानंतर आहे इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहनपर. त्याच्यानंतर आहे इन्क्रिमेंट. इन्क्रिमेंट म्हणजे वाढ. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण. त्याच्यानंतर आहे जर्नल. जर्नल म्हणजे नियतकालिक. त्याच्यानंतर आहे जुबिली. जुबिली म्हणजे महोत्सव. त्याच्यानंतर आहे जंक्शन. जंक्शन म्हणजे महास्थानक. त्याच्यानंतर कीप पेंडिंग. कीप पेंडिंग म्हणजे प्रलंबित ठेवणे. कीबोर्ड म्हणजे फडफलक. त्याच्यानंतर आहे किंडरगार्डन. किंडरगार्डन म्हणजे बालक मंदिर. त्याच्यानंतर आहे लेबर वेलफेअर म्हणजे कामगार कल्याण. त्याच्यानंतर आहे लँड होल्डर. लँड होल्डर म्हणजे भूधारक. त्याच्यानंतर लॉयर. लॉयर म्हणजे विधिज्ञ किंवा वकील. त्याच्यानंतर आहे लेआउट. लेआउट म्हणजे आखणी किंवा मांडणी. त्याच्यानंतरचे शब्द बघू. मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी म्हणजे हवामानशास्त्र. त्याच्यानंतर आहे मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे स्थलांतर प्रमाणपत्र. त्याच्यानंतर आहे मिनट बुक म्हणजे कार्यवृत्त पुस्तक. त्याच्यानंतर आहे मोटो. मोटो म्हणजे ब्रीदवाक्य. त्याच्यानंतर नॅशनॅलिझम. नॅशनॅलिझम म्हणजे राष्ट्रवाद. त्याच्यानंतर नर्वस सिस्टम म्हणजे चेतासंस्था. त्याच्यानंतर नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना. त्याच्यानंतर आहे नोटवर्दी. नोटवर्दी म्हणजे उल्लेखनीय. त्याच्यानंतर ऑफिशियल. ऑफिशियल म्हणजे कार्यालयीन. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय खेती. त्याच्यानंतर पॅडियाट्रिशियन. पॅडियाट्रिशियन म्हणजे बालरोगतज्ञ. त्याच्यानंतर आहे पेडेस्ट्रियन म्हणजे पादचारी. त्याच्यानंतर पर्सनल असिस्टंट म्हणजे स्वीय सहायक. त्याच्यानंतर आहे प्रोकेशन म्हणजे मिरवणूक. त्याच्यानंतर क्वालिफाईड म्हणजे अर्हता पात्र. त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल म्हणजे गुणवत्ता नियंत्रण. त्याच्यानंतर क्विक डिस्पोजल म्हणजे त्वरित निकाली काढणे. त्याच्यानंतर आहे कोरम. कोरम म्हणजे गणसंख्या. त्याच्यानंतर आहे रीडर. रीडर म्हणजे प्रपाठक किंवा वाचक. त्याच्यानंतर आहे रिकमेंडेशन म्हणजे शिफारस. रेस्ट हाऊस म्हणजे विश्रामगृह. रनवे म्हणजे धावपट्टी. त्याच्यानंतर आहे सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वसंरक्षण. त्याच्यानंतर सेनेट. सेनेट म्हणजे अधिसभा. त्याच्यानंतर शेअर सर्टिफिकेट म्हणजे समभाग पत्र. त्याच्यानंतर आहे सुप्रिटेंडेंट. सुप्रिटेंडेंट म्हणजे अधीक्षक. त्याच्यानंतर आहे सिम्पोझियम म्हणजे परिसंवाद. त्याच्यानंतर आहे टेक्निशियन म्हणजे तंत्रज्ञ. त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन म्हणजे दूरसंपर्क. टर्मिनॉलॉजी म्हणजे परिभाषा. त्याच्यानंतर थेसिस म्हणजे प्रबंध. त्याच्यानंतर अनबायस्ड ओपिनियन म्हणजे पूर्वग्रह विरहित मत. पूर्वग्रह विरहित मत अनबायस्ड ओपिनियन. अपग्रेडेशन म्हणजे उन्नयन. त्याच्यानंतर अप टू डेट म्हणजे अद्ययावत. त्याच्यानंतर युटिलिटी म्हणजे उपयुक्तता. वॅकन्सी म्हणजे रिक्तपद. व्हॅलिडिटी म्हणजे वैधता. व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी. व्होकेशनल स्कूल म्हणजे व्यवसाय शिक्षण शाळा. वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा सूची. वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे विश्वविक्रम. वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळते भांडवल. रीट म्हणजे न्यायलेख. रीट म्हणजे न्यायलेख. एक्सरे म्हणजे क्षकिरण. झेरॉक्स म्हणजे नक्कलप्रत. यार्ड म्हणजे आवार. इयरबुक म्हणजे संवत्सरिका. झिरो आवर म्हणजे शून्यकाळ. जुलॉजिस्ट म्हणजे प्राणीशास्त्रज्ञ. झोन म्हणजे परिमंडळ किंवा विभाग. तर हे शब्द आपण बघितले आहेत इयत्ता 11वीच्या मराठी या टेक्स्टबुकमधून. तर आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद.